हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप्स. आता आपण चाललं जरा कर्जाचा फेरफटका मारायला. चला तर मग निघूया आपण. घड्याळात वाजल्यात सकाळचे 7. थंडीमुळे सर्वत्र दुःख पसरलंय. दिवसाची सुरुवात अशा या मनमोहक नजाऱ्याने करायला मिळते. मुंबईमध्ये राहणाऱ्यांना असा हा निसर्ग बघायला फार क्वचित मिळतो. हा नजारा बघून तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट्स, तुमची प्रतिक्रिया वाचायला आवडतील. माझ्यापाठी तुम्हाला अशी छान सुंदरशी नदी दिसते. पहा, भरपूर सारं पाणी आहे याच्यामध्ये. कर्जतमध्ये एक गाव आहे तमनाथ, तिथले हे नदीचं पात्र आहे. आणि सुंदर असा हा नजारा आहे. भरपूर पाणी आहे इथे. हे पहा, तुम्हाला इथे एक ब्रिजही दिसेल समोर. हा ब्रिजवरून असं त्या साईडला इथे एक गावही आहे. सुंदर असा हा नजारा आहे कर्जतमध्येच. अतिशय सुंदर. गावाची कमान आहे.
झुळझुळ वाहणारं हे पाणी अतिशय सुंदर दिसतं. पाण्यात काही मासे दिसतात का पाहूया. भरपूर मासे आहेत. फिश पेडिक्युअरही इथे करू शकतो. सगळ्यावर बसून चांगलं फिश पेडिक्युअर होऊ शकतं. फिश पेडिक्युअर इन अ नॅचरल वे. अतिशय सुंदर असं आहे बघा. जी जे गावकरी या रस्त्यावरनं जातात पुढे तिकडे तुम्हाला कमान दिसते. पुढे तिथून पुढे एक गावही आहे. डोंगर पहा किती छान आहे आणि पक्ष्यांचा थवा. परतीच्या वाटेला लागलेले पक्षी इथे पहा. पुढे एकदम त्या टोकाला तिथे एकदम वाहणारं पाणी आहे. झुळझुळ पाणी तिकडे थोडं संत आहे. पाणी त्या टोकाला जास्त प्रभाव आहे पाण्याचा. पाण्याचा प्रवाह दिसतोय तुम्हाला. कडेला ही नदी आहे. इथे कपडे वगैरे धुतले जातात. गाई म्हशींना आंघोळ घातली जाते. सुंदर असा हा नजारा आहे बघा. शेतीची कामं खाल्लं. मी तुम्हाला एक ब्रिज दाखवला होता. आता आपण त्या ब्रिजवरती जाऊया आणि तिथून बघूया नदीचं चित्र. हे काका इथे उभे आहेत. ते कुणी गावाकडे जाणारा आलाच तर लिफ्ट घेण्यासाठी वाट बघत आहेत. खाली होतो लांबपर्यंत.
ट्राय करते करायचं. असं आहे अमरीश. आणि समोर ते करून पावसा रस्ता आणि आहे दुसरी बाजू त्याची. ते पाणी आहे आणि तिथे दूरवरती बांध घातलेला आहे आणि पाणी साठवून ठेवलेलं आहे. पाण्याचा प्रवाह तिकडे जास्त आहे. बांध आहे मध्ये. ते काका मग असे तिकडे उभे होते, त्यांना घरी जाण्यासाठी लिफ्टही मिळाली आहे. कॉलेज म्हणत आहे. कर्जतमध्ये अशी काही ठिकाणं आहेत जिथे खरोखरच ग्रीनरी आहे, पाणी आहे, काही ठिकाणी रखरखाट आहे, तिथे पाणी पोचतच नाही आहे. सुंदर असा हा नजारा आहे आणि हा रस्ता आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना मस्त ह्या नदीचं सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवता येत आहे. ते पाहू हा रस्ता आहे. अतिशय सुंदर असं हे निसर्ग रम्य ठिकाण. ते पाहू खूप छान असं. आता संध्याकाळ झालेली आहे. घड्याळ वाजले आहेत 6 आणि काळोख अंधार पडायला सुरुवात झालेला आहे, कारण थंडीचे दिवस आहेत त्यामुळे अंधारही पडायला लागलेला आहे. त्यामुळे फारसं असं काही स्पष्ट दिसत नाही आहे, पण जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. हा बघा, चंद्रही निघालेला आहे, पण जेवढं जमेल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही एक बघाल की गावच्या ठिकाणी नदी जिथे असते ना, तिथे तुम्हाला स्मशानभूमी ही दिसणारच. ही पाहि ते स्मशान आहे. नदीच्या ठिकाणी तुम्हाला एकतरी स्मशान दिसणारच. आणि एक इकडे आहे आणि हे बघा एक इथे अजून एक आहे. दोन आहे रस्त्याच्या साईडला कडेला. कसं वाटलं मंडळी तुम्हाला हे सगळं बघून मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. मला तुमचे कमेंट्स वाचायला आवडतील. अजूनही असे काही जागा मला जर मिळाल्या, काही दिसल्या मला, तर मी तुम्हाला नक्की दाखवत जाईन. पावसाळ्यामध्ये ही पूर्ण नदी वाहते, अक्षरशः रस्त्यापर्यंत पाणी येतं आणि पिकनिकसाठी बरीच मंडळी इथे येतात मजा मस्ती करायला. मीही आलेले पावसाळ्यामध्ये. असं सुंदर हे नदीचं पात्र आहे. पावसाळ्यामध्ये तुडुंब सगळीकडे हिरवळ असते आणि नदीचं पात्र फुल भरलेलं असतं, वाहत असतं बाहेर रस्त्यावरती. अशा वेळेला खूप धमाल येते या पाण्यामध्ये खेळायला. आता मी तुम्हाला कर्जतची दुसरी बाजू दाखवते आणि त्याबरोबर सूर्यास्तही पहा. मित्र, सूर्यास्ताची वेळ आहे. बघा किती सुंदर दिसतोय सूर्य आणि सगळीकडे रखरखाट दिसतोय. शेती झालेली आहे आणि लोकांनी पुन्हा पेरणी केलेली नाही आहे, कारण की इकडे पाणीच नाही आहे. टाटाने पाणी सोडायचं बंद केलेलं आहे, काही कारण कळे ना. आता या वेळेला इतकं जोरदार पाण्याचा प्रवाह असतो ना. टाटा तिकडे वीज निर्मिती करते त्या डोंगरापलीकडे आणि नंतर उरलेलं सगळं पाणी असतं ते गावकऱ्यांना देते शेतीसाठी. यावेळेला इकडे सगळीकडे हिरवळ असते, पण माहीत नाही या वर्षी असं का केलं आहे टाटाने, पाणी सोडणंच बंद केलेलं आहे.
त्याचं कारण काही कळलेलं नाही आहे. पाहताय तुम्ही सगळीकडे नुसतं गवत 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 वाढलेलं आहे. शेती फार कमी लोकांनी केलेली आहे. पाण्याचा अभाव, सूर्यास्त बघायला किती छान वाटतो ना. असंच एक फेरफटका बघूया काय आहे पुढे. कोणी आहे का तिथे बघूया. रानच रान आहे, काही नाही आहे. समोर तुम्हाला दाखवते सर्वत्र कॅमेरा फिरवून कसं दिसत आहे. संध्याकाळची वेळ, इकडनं आले ह्या साईडने. हे समोर जे तुम्हाला दिसत आहे ते कुणाचं तरी प्रायव्हेट तळ आहेत, ज्यामध्ये त्यांनी मासे सोडलेले आहेत, जसे की बासा, टिलापिया. ह्याची विक्री ते कर्जतच्या मार्केटमध्ये करतात. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूया अशाच एका नाविन्यपूर्ण ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि खुश रहा. बाय.